नमस्कार विद्यार्थी, जल हे जीवन आहे हे आपण सर्वजण जाणतो। पाणी मानवी जीवनासाठी आणि सर्व सजीवांसाठी अत्यंत महत्त्वाची गरज आहे। अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा असताना पाणी प्रत्येक क्षणाला आपल्याला पाण्याची आवश्यकता असते आणि पाण्याचे प्रदूषण खूप झालेले आहे आणि या प्रदूषणाचे दुष्परिणाम काय आहे हे आपण सर्वजण जाणतो। पाणी आणि त्या पाण्याच्या स्वच्छतेविषयी जी जनजागृती डॉक्टर विश्वास येवले यांनी केलेली आहे त्या संदर्भात त्यांना आलेला अनुभव आणि जलदिंडीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्यांना मिळालेले प्रेरणा आपण या जलदिंडी या पाठात शिकणार आहोत। जलदिंडी या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर विश्वास येवले। तर झुळझुळत्या वाऱ्यानं मुळा मुठेच पात्र जे संगम पात्र होत ते आनंदाच्या डोहात अगदी बुडालेलं होत। पुण्याला मुळा मुठा या नद्यांचा संगम आहे आणि संगम म्हणजे काय तर एकापेक्षा जास्त नद्या जिथं एकत्र येतात त्याला संगम असं म्हणतात। तर नदीच्या पात्रामध्ये अतिशय सुंदर असं वर्णन इथं केलेलं आहे लेखकांनी। तर लेखक त्यांचा मुलगा 7-8 वर्षाचा त्यांचा मुलगा आणि त्या मुलाचे मित्र असे सर्वजण नदी पात्रात शिडाच्या नावेत बसून नदीचे सौंदर्य निहाळत होते, नदीमध्ये जल विहार करण्यासाठी गेलेले होते। तर सूर्याचे प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये हलत होत, सुंदर असं वातावरण होत आणि त्या संगमाच्या पात्रावर रोमांचित झालेलं पाण्याच्या तरंगणाऱ्या लाटांवर सूर्याचं प्रतिबिंब उमटलेलं होत। मुलगा आणि त्याचे मित्र नदीमध्ये नौकेत बसलेले होते आणि शिडाचा दोर धरून तो मुलगा त्यांचा बसलेला होता। तो पहिल्यांदाच नौकेत बसत होता आणि त्या बसताना त्याला तो उत्साह वाटत होता। परंतु जशी जशी नौका पुढे पुढे जाऊ लागली, वेगाने धावू लागली, हेलकावे खाऊ लागली, तसा त्या मुलाच्या उत्साहाचं रूपांतर भीतीत झालं आणि तो त्याच्या वडिलांना आणि लेखकाला म्हणाला की बाबा नाव आपण काठावर नेऊया। न राहून लेखक त्याला म्हणाले, भित्रट कुठला, तुला तर पोहता येत आणि मग तू का म्हणून घाबरतो आहेस, का काठावर जाण्याच्या गोष्टी करत आहे। परंतु मुलगा काही ऐकेना आणि मग तो रडक्या स्वरात म्हणाला की नाही आपण जाऊया। लेखक म्हणाले, अरे तू तर खडकवासलाच्या धरणामध्ये छान पोहतोस। आणि मग मुलगा म्हणाला, बाबा खडकवासला धरणाचं पाणी किती स्वच्छ आहे, तुम्ही बघा बरं, मी घाबरतो ते नौकेत पडायला मी घाबरत नाही, तर या पाण्यातील घाणीला मी घाबरत आहे। आणि मग लेखकाची नजर पाण्यात असलेल्या घाणीकडे गेली आणि खरोखर खडकवासला सारखं शुद्ध हे पाणी नव्हतं, तर तिथं भरपूर अशी घाण साचलेली होती। आणि मग त्यांना जाणवलं की खरंच आपला मुलगा का घाबरतो आहे।